हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू PSGP मंडल कॉलेज ऑफ एजुकेशन शहादा। स्टूडेंट्स, आज अपन यूनिट नंबर 4 मार्गदर्शन आणि समुपदेशन यातील नेक्स्ट पॉइंट समजून घेणार आहोत। समुपदेशनाची क्षेत्रे, मग ही क्षेत्रे कोणती कोणती आहेत? तर कौटुंबिक समुपदेशन, पालकांचे समुपदेशन, कुमारवयीन बालकांचे समुपदेशन, मुलींचे समुपदेशन, त्यानंतर विशेष गरजा असलेल्या बालकांचे समुपदेशन, ही समुपदेशनाची क्षेत्रे आहेत। तर फर्स्ट पॉइंट समजून घेऊ, कौटुंबिक समुपदेशन। कुटुंब हा समाजातील एक प्राथमिक समूह आहे, ज्याचा मूलभूत आधार म्हणजे कुटुंब सदस्यांचे आपसातील घनिष्ठ संबंध हा होय। कुटुंब समुपदेशनात कुटुंबाच्या समस्या किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न समुपदेशक करतो। म्हणून या प्रकारच्या समुपदेशनात कुटुंब हेच सल्लार्थी असते। कुटुंबाला एक संरचना असते आणि कुटुंब समुपदेशनाचा संबंध हा कुटुंब संरचनेशी आणि संरचनेमुळे झालेल्या बदलांशी आहे। कुटुंबाची सदस्यांमध्ये घनिष्ठतेचे विशिष्ट प्रकारचे संबंध असतात, त्यानुसार त्यांच्या आपसातील आंतरक्रिया असतात। जोपर्यंत प्रत्येक सदस्याच्या योग्य आंतरक्रिया कुटुंबातील इतर प्रत्येक सदस्यांबरोबर होत असतात, तोपर्यंत कुटुंब संरचना सुदृढ असते। परंतु काही कुटुंब सदस्य एका बाजूला राहून कुटुंबातील दुसऱ्या एखाद्या सदस्याला एकाकी ठेवून त्यांच्याशी आंतरक्रियांचे प्रमाण वाढू लागले तर, किंवा ह्या उलट म्हणजे त्यांच्यातील आंतरक्रियांचे प्रमाण कमी असेल तर, अशा संरचनेला आजारी संरचना असे म्हटले जाते। कारण ह्यामुळे कुटुंबात तणावाची स्थिती निर्माण होते व त्याचा परिणाम प्रत्येक सभासदांवर होऊ लागतो। अशा वेळी कुटुंब समुपदेशनाची गरज भासू लागली। तर नेक्स्ट पॉइंट समजून घेऊ, पालकांचे समुपदेशन। पालकांनी आपल्या वर्तनाचा आदर्श ठेवून मुलांवर संस्कार करावेत। कुमारांना पालकांशी असणारे संबंध व ते संबंध वडिलांना मान्य नसतील, संघर्ष, व्यवसाय, निवड, अभ्यास, व्यक्तिगत समायोजन अशा समस्या भेडसावतात। त्यामुळे मुले आईवडिलांशी तुटकपणाने वागतात। या संदर्भात समुपदेशन केले जाते। हुकुमशाही पालकत्व असेल तर मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो। तसेच एकटी आई किंवा एकटे वडील जर असतील तर मुलांवर त्याचाही परिणाम होतो। काही वेळेला असे अनेक एकटे आई वडील एकत्र येऊन त्यांच्या मुलांचे संगोपन करतात, त्यावेळी मुलांना अनेक समस्या जाणवतात। जर मुले समायोजन करू शकली नाही तर त्याचा गंभीर परिणाम होतो। आजच्या काळात पालकांचा दृष्टिकोन हा मुलांसाठी स्वातंत्र्य देणारा आहे। बऱ्याच वेळा आर्थिक स्वातंत्र्यामुळे बालक हट्टी, आत्मकेंद्रित बनू शकते। हुकुमशाही पालकांच्या बालकात लाजाळूपणा, अंतर्मुख, निर्णयक्षमतेचा अभाव निर्माण होऊ शकतो। म्हणून मुलांशी कसे वागावे अशी समस्या पालकांसमोर उभी राहते। चांगले पालक बालकांसाठी देणगीच असतात। समस्या निर्माण झाली तर पालकांपैकी कोणीही त्याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून बालकाला जीवनातील वास्तवतेचे ज्ञान होईल। पालकांना समस्या सोडवण्यात अपयश आले किंवा आपल्या मर्यादांची जाणीव झाली तर पालक समुपदेशकाचे सहाय्य घेतात। साधारणतः पालकांनी काही बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असते, तर ते म्हणजे आईवडिलांनी वाद न घालता बालकात सुधारणा होण्याकडे लक्ष द्यावे, त्यानंतर मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा करू नये, आपली अपूर्ण स्वप्ने मुलांनी पूर्ण करावीत असा आग्रह करू नये, घरात असे वातावरण निर्माण करावे ज्यामुळे बालक स्वयंप्रेरणेने पालकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे प्रयत्न करेल। मुलांची तुलना कोणत्याही अन्य व्यक्तींबरोबर करू नये, अशी तुलना करणे बालकांच्या व्यक्तिमत्व विकासास घातक ठरते। त्यानंतर बालकांच्या प्रत्येक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये आणि बालकांसमोर कधीही शाळा किंवा शिक्षकांवर टीका करू नये।
टीकेमुळे बालकांच्या मनात शाळा व शिक्षकांप्रती आदर नष्ट होतो। पालकांनी व शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी नीट ऐकून त्यावर अंमल करावा। नेक्स्ट पॉइंट, कुमारवयीन बालकांचे समुपदेशन। कुमार कुमारींच्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होतात, त्यांच्याशी कसे जमवून घ्यावे ही त्यांच्यापुढे समस्या उद्भवते। त्यांना धीर देण्याची व समजावून सांगण्याची गरज असते। मुलामुलींच्या समस्या पालकांनी व शिक्षकांनी प्रथम जाणून घेतल्या पाहिजेत। मोकळेपणाने त्यांच्याशी बोलले पाहिजे। लैंगिक शिक्षण शास्त्रशुद्धपणे देण्याची गरज पूर्ण केली पाहिजे। त्यांच्या लैंगिक जीवनाविषयीच्या समस्यांची चर्चा करावी, प्रसंगी डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे। लैंगिक जीवनाविषयी त्यांचे गैरसमज दूर करणे ही काळाची गरज आहे। आता नेक्स्ट पॉइंट समजून घेऊ, मुलींचे समुपदेशन। वर्तमान काळात मुली किंवा महिलांचे समुपदेशन एक विशेष क्षेत्र आहे। आज ज्ञानाचा विस्फोट, औद्योगिकरण, संगणक युगात खूप बदल घडत आहे। मुलांना प्रगतीची दालने खुली झाली आहेत। मुलगा व मुलगी यातील परंपरागत भूमिकांपेक्षा समानतेवर भर आहे, परंतु तरी देखील मुलींसमोर अनेक समस्या आहेत ज्यामुळे नकारात्मक भावनिक प्रभाव दिसून येतो। बऱ्याचशा मुली उच्च ध्येय प्राप्तीची आस आणि परंपरागत भूमिका या दोघांमध्ये द्वंद्वात्मक स्थितीत दिसून येतात। शिक्षणामुळे मुलींमध्ये स्वातंत्र्य व स्वावलंबन भावना विकसित झाली। मार्गदर्शनाचा हेतू मुलींमध्ये आत्मनुभूतीची भावना विकसित करणे हा आहे। समाजातील निम्न दर्जा आणि रूढीवादामुळे असे मानले जात होते की मुली आव्हानात्मक कामे व्यवसाय करू शकत नाही, कारण त्या कोमल असतात। समुपदेशनातून मुलींमध्ये सकारात्मक अभिवृत्ती विकसित केली जाऊ शकते। मार्गदर्शन त्यांच्या लिंग भावनाधारित पूर्वग्रहांना दूर करू शकते। यासाठी मार्गदर्शकाला चेतना जागृती पद्धती उपयोगात आणावी लागते। या पद्धतीत मुलींना एका वर्तुळाकारात कसून त्यांचे शाळा कॉलेजातील अनुभव स्वतंत्रपणे न घाबरता व्यक्त करण्यास सांगितले जाते। स्वतंत्र विचार विनिमयातून अनेक भेदभावनांची अभिव्यक्ती होते। या भेदभावना नष्ट करण्याच्या विचाराला प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे। मुलीच्या समुपदेशनाचे एक महत्त्वाचे कार्य आहे मुलींचा आत्मविश्वास विकसित करणे। बौद्धिक आणि भावात्मक दोन्ही दृष्टीने समुपदेशकाने मुलींचा आत्मविश्वास जागृत करण्यास मदत केली पाहिजे, ज्यामुळे मुली स्वतः स्वतंत्रतापूर्वक मुक्तपणे अभिव्यक्ती करून कार्य करू शकतील। नेक्स्ट पॉइंट, विशेष गरजा असलेल्या बालकांचे समुपदेशन। विशेष गरजा असलेल्या बालकांना अपवादात्मक बालके म्हणूनही संबोधण्यात येते। ही संकल्पना अलीकडची आहे की काही तज्ज्ञ लोकांनी ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे। आता या बालकांची जी वैशिष्ट्य आहे ती आपल्याला काही व्याख्यांच्या माध्यमातून लक्षात येऊ शकतात। आता जे तज्ज्ञ आहेत किर्कच्या मते अपवादात्मक बालक सामान्य बालकांपेक्षा मानसिक, शारीरिक किंवा सामाजिक वैशिष्ट्य या बाबतीत भिन्न असते। अशा बालकाला त्याचा उच्चतम योग्यतेपर्यंत विकास करण्यासाठी प्रचलित शालेय कार्यक्रमात बदल किंवा विशेष शैक्षणिक सेवा यांची गरज असते। क्रो अँड क्रो यांच्या मते अपवादात्मक शब्द अशा लक्षण असलेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो जो त्या लक्षणांना सामान्य रूपात राखण्याची मर्यादा एवढी अधिक असते की त्याच्यामुळे व्यक्ती आपल्या सभोवतालच्या व्यक्तीचे विशिष्ट केंद्रबिंदू बनते आणि त्यातून त्याच्या वर्तन व्यवहाराची क्रिया प्रतिक्रिया प्रभावित होत असते। अपवादात्मक मूल हे सामान्य मुलांपेक्षा शारीरिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक, भावनिक आणि वर्तनविषयक वैशिष्ट्यांनी भिन्न असते। त्याला नेहमीच्या पारंपरिक शिक्षण किंवा नियमित शिक्षणाऐवजी विशिष्ट अध्यापन पद्धती आणि कार्यक्रमांची त्याच्या क्षमता पात्रता विकसित करण्यासाठी आवश्यक भासते। या प्रकारात कुठल्याही तऱ्हेचे शारीरिक अपंगत्व असणारे प्रज्ञावान सर्जनशील
मतिमंद, शैक्षणिकदृष्ट्या प्रावीण्य आणि मागासलेपण, बालगुन्हेगार, असमायोजित भावनिक अस्थिरता आणि समस्याप्रधान मुलांचा समावेश होतो. धन्यवाद. तर नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ.